पाऊले चालती पंढरीची वाट या वारी सोहळ्याला आज भेट दिली आहे अल्याड पल्याडचे दिग्दर्शक प्रीतम सर यांनी. आपण जाणून घेऊया की या वारीचं महत्त्व आणि आपण कशी काय भेट दिली आहे या वारी सोहळ्याला. आता वारीचं महत्त्व म्हणण्यापेक्षा इथं महाराष्ट्राची ओळख आहे, अख्ख्या जगाची ओळख आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मला वाटते की आपण येऊन यांना प्रोत्साहन किंवा त्यांचा आशीर्वाद घेतला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. की आपण जाऊ शकत नाही, पण त्यांच्या पावलांत किंवा त्यांच्या पायातून किंवा त्यांच्या चरणातून आपण आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सध्या आलो. आणि वारीबद्दल काय बोलावं, जेवढं बोललं तेवढं कमी. म्हणजे एक अभिमान आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात अशी संस्कृती आताही चालते, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. नक्कीच आपला चित्रपट आता खूप मोठा सुपरहिट झालेला आहे आणि त्यात महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठुरायाच्या या आशीर्वादाने झाला आहे, तर त्यातून काय उद्देश समाजाला मिळणार? राहिला प्रश्न चित्रपटाचा. चित्रपटाला खरंच लोकांनी खूप प्रेम दिलं आहे अल्याड पल्याडला. आणि म्हणायचा अर्थ म्हणजे आपला थीम बेसच कर्मावरती आहे, की जसे तुमचे कर्म चांगले असतील तशाच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत राहील. तर आमचं एवढंच मत असतं की कर्म चांगले करत राहा, देव मनापासून देत राहतो. नक्कीच तुकोबारायांनी जे सांगितलेलं आहे अभंगांमध्ये त्याच पद्धतीत या आपण चित्रपटामध्ये सुद्धा तसं चित्रीकरण केलेलं आहे. यासोबतच आपल्यासोबत आहेत त्याच चित्रपटाचे कलाकार आहेत. सर नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपण आज या वारीला भेट दिली आहे आणि या वारीतून आज अनेक लाखो जे वारकरी आहेत आपल्याला पाहायला मिळाले, आपण त्या सेवेत सुद्धा दाखल झालेले आहेत, काय सांगाल? मी ॲक्च्युली दरवर्षी ते येतोच, कारण आमचं ऑफिसचं वर्किंग झालं की त्याच्यानंतर आम्ही सगळं अख्खं स्टाफला घेऊन येतो दर्शनासाठी. पण काही कारणास्तव ते ह्यावर्षी पॉसिबल नाही झालं, पण ते चित्रपटामुळे. पण मला वाटतं त्याच माध्यमाने, आपण म्हणतो ना देव काही ना काही मार्ग काढतोच, तर त्याच चित्रपटाच्या माध्यमानेच आम्हाला इथे परत यायला भेटलं ह्यावर्षी पण. आणि मला इथे दर्शन घेता आलं ही माझी म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि आपण आपली फिल्म पण एक प्रथेवरतीच बेस्ड आहे, तर आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातली एक खूप जुनी प्रथा ही अशीच कायम आहे आणि आमच्या जनरेशननी पण ही पुढे घेऊन जावी अशी माझी पण मनापासून इच्छा आहे. म्हणून मी दरवर्षी ते येतो. तेवढंच नाही तर सोशल अवेअरनेसवरती पण आपण ह्याच्यावरती कॅम्पेन रन केलेला आहे स्वतः आमच्या कंपनीनी. तर मला तर खूप बरं वाटतं आहे. आणि त्यातल्या त्यात चित्रपटासाठी अजून आम्ही गुड विशेस वेल विशेस घ्यायसाठी पण इथे आलो आहे. आपण असं म्हणतो ना की आपलं एक पर्सनल कारण पण असतं दर गोष्टीसाठी, तर जे आपले मनातले आपण डाऊट्स घेऊन येतो किंवा काही काही आपली श्रद्धा असते ती सगळी आपण इथे घेऊन येतो. आणि खरं मी जेव्हा इकडचं वातावरण बघतो तर खूपच पॉझिटिव्ह असतो. आणि जसं आता ते सर म्हटले की जोपर्यंत पालखी जात नाही तोपर्यंत पाऊस थांबत नाही, ही पण एक म्हणजे वेगळीच गोष्ट असते. आणि खरं म्हणजे आणि इथे असं जेव्हा आपण थांबतो तेव्हाच आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नाही भाई काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी डिफरंट इथे आहे. सो यासोबतच आपल्यासोबत आहे अभिनेत्री मॅडम आहेत पूजा मॅडम आहेत. तर काय सांगाल आपण, आत्ताच एक चित्रपट झाला आहे तो सुपरहिट झाला आहे, परत आज आपण महाराष्ट्राचा संस्कृती आराध्य दैवत विठुरायाच्या या पालखी सोहळ्याला भेट दिली आहे, कसं वाटतंय तुम्हाला? श्रीरामकृष्ण हरी. मला असं वाटतं की अल्याड पल्याडला मिळालेलं यश हे या विठुरायानेच दिलेलं आहे, कारण आज ह्या निमित्ताने म्हणजे आमच्या म्हणजे सिनेमासाठी सगळ्यात पहिला जो शुभ संकेत आलेला आहे तो या वारीच्या निमित्ताने आलेला आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण जगामध्ये ही वारी जशी खूप प्रसिद्ध आहे, गेले कित्येक शतकं प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीने आमचा मूव्हीसुद्धा पहिला, म्हणजे माझ्यासाठी तर हा खूप स्पेशल आहे, कारण माझाही हा पहिला चित्रपट आहे आणि खूप छान पद्धतीने तो चालला आहे. तर मला असं वाटतं की ही विठुरायाचीच कृपा किंवा त्याचा आशीर्वाद आहे की पहिल्याच सिनेमाला इतकं सुंदर भरभरून यश मिळत आहे, त्यामुळे हा एक खूप छान शुभसंकेत आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेने खूप प्रेम दिलं आहे. नक्कीच नक्कीच, म्हणजे अनडाऊटली, म्हणजे यात निशंकपणे मी सांगू शकते, कारण ह्या सगळ्या मिळून येणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी एक म्हणतो ना की चांगल्या गोष्टी, गुड एनर्जी, पॉझिटिव्ह वाईब, सकारात्मकता जशी या वारीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळते, त्याच पद्धतीने तीच सकारात्मकता घेऊन आमचा चित्रपट बनला. की तो बनताना म्हणजे तो सुरू केल्यापासून रिलीज करेपर्यंत कुठेही कोणतीही अडचण आली नाही. सो हा एक शुभसंकेत म्हणायला पाहिजे आणि तेच यांना त्या रूपाने आम्हाला आज जाणवत आहे. धन्यवाद पूजा मॅडम. विठुरायाच्या आशीर्वादाने एक स्फूर्ती मिळते आहे, एक उत्साह मिळते आहे. याच पद्धतीत ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने आमच्या चित्रपटाला भरभरून प्रेम दिलं आहे, यश मिळालं आहे, त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचं आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि विठुरायाच्या चरणी आज आम्हाला सेवा करायला मिळाली, त्यांच्या वारीत यायला मिळालं, याबद्दल आम्ही खूप
या सेवेकरांचे आभार मानतोय असं बोलताना आपल्याशी पूर्ण अल्याड पल्याडची टीम आत्ताच बोललेली आहे. स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, पुणे.